नमस्कार, मी नंदा, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्यात कैरीचे पदार्थ तर सर्वांनाच आवडतात, म्हणून आज आपण तोंडी लावण्यासाठी कैरीची चटपटीत चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत। बनवायला अजिबात मेहनत लागत नाही, कमी वेळेत कमी साहित्यामध्ये मस्त आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवणार आहोत। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कैरी घेतलेली आहे, ही कैरी मी घरच्या झाडांची घेतलेली आहे। आता ह्याचं वरचं साल काढून खिसून घ्यायचं। कैरीचे आपल्याला तुकडे करायचे नाहीत, कैरीचे तुकडे केले तर त्याची पेस्ट बारीक होत नाही, त्याच्यामुळे चटणी करताना कैरी नेहमी खिसून घ्यावी, म्हणजे कैरीची चटणी छान बनते। इथे कैरी आपली खिसून झालेली आहे। आता चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया। इथे मी शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। खोबऱ्याच्या खिसाऐवजी इथे तुम्ही ओल्या नारळाचाही वापर करू शकता। माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी इथे खोबऱ्या खिसचा वापर करत आहे। आता इथे गॅसवरती मी एका कढईत एक चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यात आपण जिरे टाकून घेऊया। जिरे छान तडतडले की त्यात लसूण, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, थोडेसे शेंगदाणे टाकून ते परतून घ्यायचं। परतून झालं की खोबऱ्याचा खीस टाकून परतून घ्यायचं, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून तीही परतून घ्यायची। आणि अर्धा चमचा हळद टाकून तीही परतून घ्यायची। आता गॅस आपण बंद करूया आणि खाली कढई उतरवून थंड होण्यास ठेवून देऊया। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचा खीस आणि थोडंसं मीठ टाकून न पाणी घालता त्याची पेस्ट बनवून घ्यायची। इथे बघू शकता कैरी खिसून घेतल्यामुळे किती छान पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आता ह्यामध्ये हा जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो ह्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचा। इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, पाणी न घालता ही चटणी आपली एकदम मस्त बारीक वाटून झालेली आहे। हळद टाकल्यामुळे चटणीला एकदम मस्त कलर आलेला आहे आणि किती छान मस्त चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता। ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता, अप्रतिम लागते। तर तुम्ही ह्याच पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।